शोभे, ए शोभे, 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 अगा, शोभे, आय का, काय झालं? शोभे बिना, आता येताना माझ्या डोळ्याने चक्क बघून आले. अरे काय झालं सांगशील का? म्हणजे मास्टरडे ना भिजतच नव्हता. कसा भिजणार? भिजला की तो आजारी पडतो ना, म्हणून तो पावसात भिजत नाही. अगं तसं नाही, तसं नाही, म्हणजे भर पावसात तो चालत गेला, बदा बदा पाऊस पडत होता, पण त्याच्या अंगावर जरा सुद्धा पाऊस पडला नाही, कोरडा तो. अगं आई काय बडबडते तू, हे कसं शक्य? अगं मलाही तेच वाटतं, हे कसं शक्य? माणूस भर पावसात जातो, त्याच्या अंगावर पाऊस पडतो, त्याचे कपडे तरी ओले व्हायला पाहिजेत ना. आई तू मला सांगितलंस, अजून कोणाला सांगू नको का? लोक हसतील तुझ्यावर, मुरकात काढतील तुला, बडबडते. वाटलंच होत तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. काय ग, काय झालं? शॉक, शॉक लागतो मशीनला. हा शॉक लागतो, नागपूर येते. थांब मी बघते. नको नको, मला शॉक लागतो. तू मला उगाच घाबरवू नको, जरा गप्पा बस. हे काय, कुठे लागतो शॉक? मला कसं लागला? बाजार आहे सगळा. मला कसं काय लागतो? आज आम्ही या घरात आहे ते बी तुझ्यामुळेच आहे ना. मग काय काळजी करू नगर, होईल सगळ्यांनी. मी जवळ इथं आहे ना, तोवर काय बी ठीक होणार नाही. आता मी आली आहे ना, मी घेईन सगळं सांभाळ. मला बी तेच बघायचंय, तू कस आणि किती दिवस सांभाळून घेतेस. चांगला झाला होता स्वयंपाक, तुझी निवड योग्य आहे बरं का. पहिल्या दिवशी घराला आपलं केलं बघ. आता हेच माझं घर आहे जेडे. आता तुझं लगीन झालंय आणि तू जर अशी रीला पिटलीस आणि अशी वागायला लागलीस तर कसं म्हणार ग? तुझी कोण जबाबदारी घेणार इथं? मामी असं का बोलताय? खोली कुठली असेल, म्हणजे सगळं सामान एकदाच लावायला. तुम्ही एक करा, जेडीच्या खोलीत राहा. मला जेडीच्या खोलीत राहा. माझ्या मुलीला कुठं ओकीडार पाठवता का? अगं ती झोपल की माझ्या जवळ. काय चाललंय तुझं? तुझं नवीन लग्न झालं. काय चालू असतं मला काही कळतच नाही. बाई पाहिजे होतास म्हणे आणलं रेनकोट. लवकर सुरळीत होते तुझं संसार, सुरळीत झाला. शुभा मी जवळच्या दुकानात मॉल मध्ये सगळीकडे फिरलो पण मला असं स्वस्त रेनकोट कुठेच नाही मिळाला. अरे पण मी तुला सांगितलं होतं ना, राहुल पेक्षा चांगला आणि महागडा रेनकोट आण म्हणून. मग का नाही आणलास? शोभे अगं मास्टर डेकडे बघितलंस का? तो भिजलाच नाहीये.
नमस्कार। आता मी काय बोलते, तुझं काय चालू आहे? अगं तू बघ ना एकदा, अगं एवढ्या पावसात ना जाऊन आला तो, पण अजिबात भिजला नाहीये। तू बरी आहेस ना? बाहेर बघ जरा, पाऊस पडतोय का? प्लीज मला माफ कर। भाऊजी आओ, तुझं काय ऐकायचं नाही सांगितलं ना? त्यांना बोल उत्तर दे की। अशी नाही मी हार मानणार, एक नाही दिवस या दोघांना ना रंगे हात पकडणार। माहितीये मला, आम्हीला मास्टरड्या पावसात भिजतच नाहीये। याला कुठं तरी पाठवूया, म्हणजे ती भानू काय करते ते कळेल मला। बरी आठवण झाली मास्टरड्या, जरा जरा माझ्या रूमवरती जाऊन येतोस का? अरे मी सकाळी तशीच आली ना गडबडी, सगळा पसारा तसाच पडलाय। हा जा ना, जा तेवढी रूम साफ करून घे, लादी पण पुसून घे आणि पसारा पण आवर। हा जा, मी जाते। तू कशाला? तू जेवणाचं बघ, नाहीतरी तो आज घरातच राहणार आहे ना, काय काम आहे त्याला? करू दे जाऊन तेवढं। आली मोठी आता बघतोस काय, जा ना। ए थांब, जा म्हणले की निघाला, थांब नको घराचे। कोट आणायला सांगितला तो पण आणला नाही, एक काम धड करत नाही माणूस। काय नसतो बा, कोणाकडे काय बघतो, जा आता। मोन्याच्या गडबडीत ना माझी सिरियल झाली। बाकी सगळं ठीक आहे, एकदा झाडू मारून पुसून घेतलं की सगळं व्यवस्थित होईल। मालक, अरे तुम्ही इथे काय करताय? मी तुमची मदत करायला आली। हा अहो, काही तसं काम नाहीये, फक्त हे झाडून घ्यायचं एकदा आणि पुसून घेतलं की सगळं व्यवस्थित होईल। हा थांबा, मी करते। अहो नको। मालक झालं समजा सर, आता चला घरी। अहो पण मी केलं असतं, तुम्ही कशाला केलं? मालक मला कधीतरी तुमची मदत करू द्या, तुम्ही समधी काम स्वतःच करता। अजून काय करायचं आहे? हो तुम्ही एकच करा, मला पावसात भिजू द्या। हो मी जर का पावसात भिजत नाहीये लोकांना कळलं ना तर प्रॉब्लेम होईल। प्लीज जादू परत घ्या ना तुम्ही। नाही ते मी नाही करण। प्लीज जादू परत घ्या, लोकांना कळलं तर प्रॉब्लेम होईल। जोपर्यंत पावसाळा संपत नाही ना तोपर्यंत जादू परत नाही घेणार। बर तुम्ही जा। नाही असं काय करताय तुम्ही, इथे हा ते सासूबाईनं कळलं तिडतील तुमच्यावर। नाही कळणार का? वेळ झाला, तिचा आवाजच नाहीये। मास्टर तर खाली गेला, मी अजून कशी खाली गेली नाही। अरे भूत इकडे आले, वाड्यावर आले भूत। मी तर भूत संग गोष्टी केल्याशिवाय झोपणारच नाही। कुठे गेली? आता तर होती। शोभे, अगं ती भानू घरात नाहीये, ती कुठे दिसतच नाहीये। आहे ग, काम करते ती। अग नाही ती घरातच नाहीये। अशी कशी घरात बोलते? हॅलो, तुम्ही घरी येता का लगेच? काय झालंय? अहो लाडूला ताप आलाय। काय ते बघ, पाय दिसतात तिचे।
समझ जेवण तैयार है पापड़ तळायचेत का हाँ तळ तळ मगाशी मी आले तेव्हा तू इथे नव्हतीस कुठे गेली होतीस शोभाने बघितलं तर तिने तुझे नुसते पाय दिसतात तुझा आवाज ऐकू येतो पण मला तर काहीच दिसत नाही चिटूक चालले ग तुझं मावशी बघा काय म्हणताय शोभाताई हा काय ग मावशी बघा काय म्हणताय मी मगाच पासून इथंच आहे ना हो हो इथेच आहे मग मावशी बघा काय म्हणताय जाऊ दे तिच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझं काम कर वय आई इकडे ये टीव्ही बघ नाही तुझं आणि मास्टरड्याचं पितळ उघड पाडलं ना तर नावाची लीलावती नाही मी शांत बस आता मला टीव्ही बघू दे आरडा ओरडा केलास तर बघ लाडूला देऊन गेले असते काय करणार हे असलं पाठीत खंजीर खूप असणारी माणसं नगच बघा आपल्याला या घरात आज आम्ही तिच्या तात्याला फोन करून सांगतो तिला घेऊन जावं इथं म्हणून अजिबात तिला आता या घरात घ्यायचं नाही बघा पाठ राखीन म्हणून पाठीत खंजीर खूप असलाय अजिबात आम्ही आता तिचं तोंड घ्यायचं नाही तुमची रूम ठीक करून आलोय मी काही प्रॉब्लेम नाहीये फक्त हे घ्या तुमच्या ना ब्लड प्रेशरच्या गोळ्या विसरला होता त्या घेऊन आलो येताना मास्टरड्या आयुष्यात काय असे ना पण पहिल्यांदा डोकंच चालून तू काम केलंयस हा आणि इकडे आता काय झालं शोभत आज मावशीना काय झालं आहे आई एक तर ना तुला वेड लागले नाही तर तू आम्हाला वेड करणार आहे तू आता एक काम कर तू आता जेव गोळ्या घे आणि शांतपणे झोप आता सोबत मी जरा जाऊन येते हा 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 जा मोन्या मोन्या ती खाली गेली ना तर तू जेवायला वाढ जा
हाँ हॅलो, हा दीप्या ऐक ना, नाही एखादा वायर बिन असेल तर पाठवशील का रे? अरे नाही 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 नाही, अरे पावसानं जोर धरलाय ना, म्हणलं त्याच्या अगोदर खबरदारी म्हणून जरा वायर चेक करावी. अरे कसं आहे, मी कामाला गेलो आणि लाईट बिट गेली ना तर आणखी टेन्शन होतील. तुला तर माहिती आहे केवढी घाबरते ती. माग नाही का चुकून कोमट पाण्यात हात गेला होता, केवढी किंचळली होती. नाही माझ्या माझ्या घरात नाही अंजू नाही, थांब एक मिनिट थांब. अरे मोनेच्या घरी काहीतरी, तू ठेव ना फोन, फक्त ते वायर मन आठवणीने पाठव, हा बोलतो नंतर मी. हा चल मोने. अरे काय झालंय, मावशी कोरडल्या? काही नाही रे रावल्या, आईला ना प्रत्येक गोष्टीमध्ये शॉक लागतोय असा भास होतोय. जेवायला बसलेत ना, मग शॉक कशाचा लागला? तेच तर सांगते ना, आता कशाला लागला शॉक? ताटाला लागला का? नाही नाही शोभे. मग कशाला लागला? ताटाला नाही, ते भाताला. ओ सासूबाई, भाताचं कसा शॉक लागेल? अरे नुसतं भाताला नाही, सगळ्या पदार्थांना शॉक लागतोय. बघितलंस बघितलंस, अगं भाताला कसा शॉक लागेल आई? होऊ शकत ना, होऊ शकत ना, ती चटकीण ना काही पण करू शकते. आता भानूला कशाला मध्ये घेतेस? अम्मा तीच करते सगळं, ती घरात आलेलं ना तिला आवडलेलं नाहीये, तिला मला घराच्या बाहेर काढायचंय म्हणून ते सगळं चेटू करते. मावशी मी काय केलं, माझ्या नावाने कशाला शंख करताय? मी आता बडीशेपणाला गेले होते. तू गप्प बैस, हे सगळं करून सवरून ना साळसूतपणाचा आव आणू नकोस. मला माहितीये तू सगळे चुटुक करतेस मला घरातून बाहेर काढण्यासाठी, तूच करतेस हे सगळं. अहो पण मी केलं तरी काय? मग भानू भानू, मी सांगतो मी सांगतो, मावशी आहेत त्यात कुठल्या पण वस्तूला हात लावला त्यांना शॉक लागतोय असं त्यांना भास होतोय. आता बघ ना, जेवत आहेत आणि म्हणून भाताला शॉक लागला. तेच तर ना, तिच्या बोलण्यात तू येऊ नकोस. हा सगळा त्या मेलीचा डाव आहे मला घरातून बाहेर काढायचा. अहो मी तुम्हाला कशाला घरातनं बाहेर काढीन, हे माझं घर थोडी आहे. खर तर आम्हाला आनंदच झालाय तुम्ही इथे राहायला आलाय म्हणून, हो की नाही सोबत? बस बस, हा हे सगळं तू करतेस हे बऱ्या बोलाने कबूल करतो. आव ताई तुम्ही तरी समजाव की. आई भानू खरंच काही करत नाही ग, तू जेव शांतपणे जेव. नाही नाही शोभे, सगळ्याला शॉक लागतोय शोभे. ए बघ अगं, नाही लागत, मी तुला भरवते थांब. टाकतोय का? नाही ना, मग तेच सांगते मी, खा. मावशी भास होतोय तुम्हाला, उगच बिचारा भानूवर नाव घेता. तेच तर सांगते ना भानू, तू सरबत केलंस ना, जा आईसाठी घेऊन. आई जेव. हे बघ हे बघ, नाही लागत शॉक आहे, मी तुला भरवते का? तू जेव चल जेव. ते सरबत पिते ना. लागला शॉक? नाही ना, मग उगाच घाबरते तू. मावशी सरबत. हे बघ लागलाय का? मग हे घे.